हॅलो, तर आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत. पण जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला साहित्य बघूया. इथे चार बांगडे घेतलेले आहेत, त्यांना मधोमध असा कट देऊन घेतलेला आहे. आता हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत. आता एक ताट घेणार आहे, त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 चमचे कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा, त्यानंतर 1/2 चमचा हळद आणि अर्धं लिंबू पिळून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहे. ही मी चिंच भिजत ठेवली होती 10 मिनटं. त्यानंतर त्याचं पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. आता व्यवस्थितरित्या मिक्स करून याची पेस्ट बनवून घेणार आहे. थोडंसं पाणी ॲड करून पातळ अशी त्याची पेस्ट बनवणार आहे, जी आपल्याला बांगड्यांना मॅरिनेट करायचं आहे. या प्रकारे थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे या प्रकारे. आता हे आपल्याला बांगड्यांना लावून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. त्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स केलेलं आहे. आता बांगडा घेणार आहे आणि त्याला आता हे सर्व मसाल्याचं मिश्रण लावून घेणार आहे आणि हे आता आपल्याला 1/2 तास तरी मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते मसाले त्यामध्ये मुरतील आणि छान अशी टेस्ट आपल्या बांगड्याला येणार आहे. या प्रकारे मी सर्व लावून घेणार आहे. इथे मी चारी बांगडे तयार करून ठेवलेले आहेत पेस्ट लावून. आता 1/2 तास मी हे ठेवले होते, आता तळायला घेणार आहे. तर तेल तापायला ठेवलेलं आहे, डीप फ्राय करणार आहे हे बांगडे. आता एका डिशमध्ये बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि सर्व मिक्स करून घेणार आहे. रवा, तिखट आणि मीठ. आता बांगडा यामध्ये कोट करून घेणार आहे रव्यामध्ये व्यवस्थितरित्या. या प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला रवा असा कोट करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता आपल्याला हा डीप फ्राय करून घ्यायचा आहे. तेलसुद्धा तापलेलं आहे, बघू शकता. मंदाचीवर आपल्याला हे तळून फिश शिजायला जास्त वेळ नाही लागत, 7 ते 8 मिनटामध्येच आपला फिश खाण्यासाठी तयार होणार आहे. या प्रकारे मी दोन्ही साईडनी व्यवस्थितरित्या तळून घेणार आहे. शॅलो फ्राय केला तरी चालतो हा, पण डीप फ्राय केल्यानंतर त्याला एक प्रकारे असा कुरकुरीतपणा येतो आणि तेलसुद्धा राहत नाही यामध्ये. तुम्हीसुद्धा या प्रकारे ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. या प्रकारे मी दुसरासुद्धा तयार करून घेणार आहे. अगदी झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा एकदम असा टेस्टी बांगडा लागतो हा. या प्रकारे मी दोन्ही तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता. खूपच सुंदर असं बांगडा फ्राय आपला खाण्यासाठी तयार आहे.